नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपण मेडिसिनल प्लांटची प्लेलिस्ट सुरू करत आहोत। तर त्यापूर्वी मी अशी अनाउन्समेंट करत आहे की त्या मेडिसिनल प्लांटसाठी खूप लोकांनी चांगला प्रतिसाद दिला, खूप छान छान ही नावं सुचवण्यात आलेली होती। तर सगळ्यांचीच नावं छान होती, परंतु निसर्ग वैद्य हर्षद देशमुख यांनी सुचवलेलं नाव त्या प्लेलिस्टला देण्यात येणार आहे। तर ह्या प्लेलिस्टमधील पहिली वनस्पती आहे की कंबरमोडी। कंबरमोडीला काही ठिकाणी कुरकुडी असं पण बोलतात। तर तुम्ही तुमच्या भाषेत, म्हणजे तुमच्या जिल्ह्यावाईज किंवा तुमच्या भागावाईज या वनस्पतीला काय बोलतात हे कमेंटमध्ये सांगा, आणि याचा मी उपयोग सांगते। आणि ही वनस्पतीही तुम्हाला जवळून दाखवते। आमच्या इथे बांधाला ही वनस्पती भरपूर आहे, त्याचा उपयोगही खूप आयुर्वेदिकदृष्ट्या चांगला आहे। तर जेव्हा पण आपल्याला, म्हणजे माझ्या लहानपणी मी शेतात एकदा आलेली, तेव्हा मला असं खरचटलं होतं, आणि त्याच्या तेव्हा आईने माझ्या कुरकुडीचा पाला हा जरा चोळून त्याचा रस काढून माझ्या जिथे पायाला जखम झालेली होती तिथे लावला होता। तर ही अशी औषधी वनस्पती आहे, तिचे अजूनही फायदे आहेत ते मी तुम्हाला सांगते। तर व्हिडिओमध्ये अशी फुलं वर आलेली ही वनस्पती आहे, आणि खाली तिचा पाला असतो, हा असा पाला असतो, हा जखमेवर कुठून त्याचा रस लावला जातो जेणेकरून ती जखम लवकर भरून येते। तसेच हिचे अनेक औषधी उपयोग आहेत, जसे की स्किन ॲलर्जी, भाजलेले जखम असेल तर ह्या वनस्पतीचा पाला कुठून लावला जातो। तसेच शुगर किंवा किडनी स्टोन असेल किंवा एखाद्या व्यक्तीला उष्णता जास्त असेल तर ह्या वनस्पतीच्या पाल्याचा रसही पिला जातो। अशी ही खूप औषधी वनस्पती आहे। तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे की या वनस्पतीला तुमच्या भागात काय म्हणतात, आणि माझ्या मी सांगितलेल्या व्यतिरिक्तही तुम्हाला अजून काही या वनस्पतीचे औषधी गुणधर्म माहीत असतील, उपयोग माहीत असतील, तर तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। धन्यवाद।